संविधान बदलणाऱ्यांना आता सत्तेवरून खाली खेचलं पाहिजे. ज्यांनी भिडे गुरुजी मिलिंद एकबोटेंना वाचवलं त्यांना शिक्षा सुद्धा झाली पाहिजे. यासाठी सत्तेवर येणं गरजेचं असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात बहुजन वंचित विकास उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर पलटवार करत आरोप प्रत्यारोप केलेत. पुण्यात काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी देत त्यांना बळीचा बकरा केलाय. तर काँग्रेसची अवस्था ही खादीवरून खाकी झाल्याची मिश्किल टीकाही आंबेडकरांनी केली आहे. भीमा कोरेगावच्या दंगलीमागे भिडे गुरुजी मिलिंद एकबोटे यांचा हात असून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तुरुंगात पाठवा असं असताना देखील सत्तेच्या जोरावर ते समाजात उघड माथ्याने फिरतायत. अशांना आपण तुरुंगात पाठवलं पाहिजे यासाठी सत्तेत येणं गरजेचं असल्याचं आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलंय. संविधान बदलणाऱ्यांना आता आपणच बदलून टाकू, कशाला भानगड ठेवा. पुण्यातल्या सगळ्या आलुतेदार बलुतेदार मतदाराला माझं आव्हान आहे, मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे ह्या दोघांना जेलमध्ये टाकायचं आहे आपल्याला. बीजेपीचं सरकार आहे तोपर्यंत तुम्ही वाचलात, बीजेपीचं सरकार आहे तोपर्यंत वाचलाय. सुप्रीम कोर्टानं सांगितलं ह्या दोघांना आतमध्ये टाका, यांचं सरकार उलटवा आणि ह्यांना जेलमध्ये आपण टाकल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. सत्ता ही महत्त्वाची आहे, सत्ता ही महत्त्वाची आहे. सत्तेच्या जोरावरती या दोघांना बाहेर ठेवलंय, सत्ता आपण हातामध्ये घ्यायची आणि या दोघांना जेलमध्ये टाकून द्यायचं, हे आपलं असणारं पहिलं काम आहे, हे लक्षात घ्या.